मिशन आरंभ 2024 इयत्ता 5वी ऑनलाइन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित असलेले जिल्ह्यातील आणि संपूर्ण तालुक्यामधील सन्माननीय सर्व अधिकारी वर्ग, त्याचबरोबर सर्व उपस्थित शिक्षक, पालक, विद्यार्थी मित्र यांचं सर्वांचं या ठिकाणी मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आज ज्यांचं लेक्चर आहे ते या ठिकाणी आमच्या पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय विनेश लाळगे साहेब यांचं या ठिकाणी पुढील एक तास आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. त्यांचा विषय जो आहे तो बुद्धिमत्ता या विषयावरती तर्कसंगती व अनुमान याविषयी त्या ठिकाणी गेल्या मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी एक तास रेषाखंड, कोण, त्रिकोण या विषयावरती अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलं. आज देखील या ठिकाणी त्याच अनुषंगानं आपल्याला चौकोन, आयत, त्रिकोण याविषयी त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. या ठिकाणी मी त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि आदरणीय लाळगे साहेब यांना विनंती करतो की आपलं लेक्चर सुरू करावं. सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग. आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद इथे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी केरेकर साहेब आणि शिक्षण अधिकारी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेलं आपलं हे मिशन आरंभ उपक्रम आणि या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बालमित्रांचं, त्याचप्रमाणे काही शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी जॉईन असतील या सर्वांचं मी स्वतंत्र स्वागत करतो. मागील तासामध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयावर चर्चा केली होती, आजही त्याच्या पुढील भाग या ठिकाणी मी घेणार आहे. मित्रांनो, आपण मागील भागामध्ये पाहिलं होतं की बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जो काही त्यामध्ये संघटित व अनुमान हा जो घटक आहे आणि या घटकाचे जो उपघटक आहे अभाषिक घटक आहे, तर या अभाषिक मध्ये आकृत्यांची संख्या मोजणे याविषयी आपण पाहिलेला आहे. आणि मागच्या भागामध्ये मी सांगितलं होतं की आकृत्यांची संख्या मोजणे यामध्ये आपल्याला काय काय असतं, तर रेषाखंड मोजणे, त्यानंतर कोण मोजणे, त्रिकोण मोजणे, चौकोन मोजणे, आयत मोजणे, चौरस मोजणे, तर अशा प्रकारचे आकृत्या दिल्या जातात आणि त्याची संख्या आपल्याला मोजायची आहे. त्यापैकी आपण रेषाखंड, कोण, त्रिकोण या बाबीवर मागील पाठामध्ये जेवढं मला शक्य आहे तेवढं तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि ही मोजताना कोणत्या कृत्या युक्त्या वापरायच्या हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण या ठिकाणी पुढील जो काही घटक आहे त्याचे उपघटक आहे चौकोन मोजणे, आयत मोजणे, चौरस मोजणे याविषयी आपण आज पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी मागील भागामध्ये त्रिकोण मोजणे एखादी संकल्पना तुम्हाला मी सांगत असताना शेवटी एक दोन उदाहरणं अशी होती थोडीशी ऍडव्हान्स लेवलची आहेत, परंतु तरी देखील काही अगदी याच्याकडे क्युरिओसिटी आपण म्हणतो की उत्सुकता जी आहे काही विद्यार्थी मला मग नंतर फोन केले की सर आम्हाला ते थोडस पुन्हा एकदा स्पष्टीकरण करा, आम्हाला ते कसं मिळवायचं कसं मोजायचं तरी काही लक्षात आलं नाही त्या दिवशी. तर त्यामुळं त्रिकोण मोजणे याविषयी ते एक दोन शेवटचे उदाहरणं पुन्हा एका त्यांनी व्हॉट्सअपला पाठवले होते, तर त्याविषयी आपण थोडीशी रिव्हिजन तर त्या ठिकाणी पाहूया. तर त्रिकोण मोजणे याच्यामध्ये अशा पद्धतीने एक आकृती गेली होती, आणि या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे अशा पद्धतीचं गणित किंवा उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये येतात. आता याच्यामध्ये किती त्रिकोण आहे तर याची एक सोपी कृतीने सांगितली होती की याला फक्त नंबर आहे 1, 2, 3, 4 आणि 4 नंबर त्याची फक्त करायची दुप्पट 4 × 2 = 8. तर अशा पद्धतीने एक सोपी पद्धत आहे की फक्त याला
नंबरिंग करून घ्यायची, दुप्पट करायची, म्हणजे या गोष्टीमध्ये किती त्रिकोण आहे ते आपल्याला ओळखता येईल. परंतु त्याच्या पुढचा थोडासा हा भाग असा होता की जर समजा हीच आकृती आपल्याला जोडून दिली तर मग याच्यामध्ये आता या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत असं विचारतात. आता आपल्याला माहिती आहे आपण या पद्धतीने आपण शोधलं चार नंबर केले एक दोन तीन चार, चार गुणिले दोन बरोबर आठ. मग आता इथं कसं करायचं तर इथं सुद्धा या पद्धतीने याला आपण जर नंबर द्यायचे एक दोन तीन चार म्हणजे या फक्त एवढाच जर बॉक्स आपण लक्षात घेतला तर याच्यामध्ये चार गुणे आठ त्रिकोण. नंतर याच्यामध्ये एक दोन तीन चार, चार गुणे आठ त्रिकोण. पण याच्यामध्ये एक अजून एक पुढचं काय काम करायचं आहे तर या दोघांची अगोदर बेरीज करायची आणि आपण किती बॉक्स त्याला जोडले, किती जोडले की अशा पद्धतीचे एक जोडलं एक जोडलाय ना तर त्याची दुप्पट त्याच्यामध्ये घेऊन जाईल म्हणजे आठ आणि आठ सोळा, सोळा आणि दोन तर अशा पद्धतीचं हे थोडीशी पुढची क्लुप्ती आहे म्हणजे आपल्याला दुप्पट करायचीच आहे पण एक बॉक्स जोडला की त्याची दुप्पट सांगेल त्याच्यामध्ये जोडवायची. आता याच्यात पुढचं मी अजून एखादं जोडलं आपण किती हे आपल्याला समजलं की आपण अजून किती करू शकतो. एखाद्याने अशी आकृती दिली आता यामध्ये किती त्रिकोण आहे फक्त काय करायचंय एका त्रिकोणाचे एका बॉक्सचे आठ आठ त्याच्यामध्ये मांडले तर आता किती बॉक्स जोडले आपण दोन मग आता आठ अधिक आठ अधिक आठ हे मूळचे आणि त्याच्यामध्ये दोन बॉक्स सोडले म्हणून त्याची दुप्पट असणार आठ ते चोवीस आणि चार अठ्ठावीस म्हणजे याच्यामध्ये किती त्रिकोण आले अठ्ठावीस. तर अशा पद्धतीने हे एक गणित आहे हे थोडस मला व्हॉट्सअपला आल्यापर्यंत तुला सांगितलं. आता याच्यामध्ये आपण दोन प्रकार अजूनही घेऊ शकतात तर फक्त आता याच्यामध्ये पहा कधी कधी अशी एखादी उभी रेषेच्या पर्यंत आपण दिली आणि आता याच्यामध्ये किती त्रिकोण आहे नेहमीचीच पद्धत आहे नेहमीचीच कृती आहे काय करायचे नंबर द्यायचे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा सहा गुणिले दोन किती झाले बारा याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये बारा त्रिकोण आहे. आता याच्या पुढचं तुम्हाला तीच पद्धत दोन दिले जातील त्याला आतमध्ये जोडून दिला जाईल आणि ही मोठी उभेरेषा ही मोठी आकृती आणि त्याला जोडून आज दिली आता या आकृतीमध्ये किती तीच पद्धत तीच कृती फक्त नंबरिंग द्यायचे एक दोन तीन चार पाच सहा या कृतीमध्ये किती झाले सहा गुणिले दोन बारा या कृतीमध्ये किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सहा गुणे बारा त्रिकोण म्हणजे बारा अधिक बारा आणि पुढे काय करायचंय पुढे काय करायचंय याच पद्धतीनं जसं जोडल्यानंतर किती बॉक्स जोडला एक एक जोडला त्याची दुप्पट त्याच्यामध्ये मिळवायचे एक दुप्पट दोन म्हणजे बार म्हणजे चोवीस आणि दोन सव्वीस अजून एक जोडलं तर काय करावं लागेल अजून एक जोडलं तर बारा अधिक बारा अधिक बारा म्हणजे बारा ते छत्तीस आणि अजून एक दोन त्रिकोण जोडले दोन त्रिकोण किती करावं लागेल चार म्हणजे छत्तीस आणि चार किती होतील चार तर ते असे अजून एखादी आकृती जोडली तर त्याच्यामध्ये चाळीस त्रिकोण. आता याच्यामध्ये मात्र फक्त उभी रेषा पहा सुरुवातीला मी फक्त एक दिली होती त्यानंतर एक उभी रेषा आली पण याच्यामध्ये अजून एखाद पुढची स्टेज अशी आहे किंवा दुसरा प्रकार कसा सांगू शकतो या उभ्या रेषेऐवजी आडवी रेषा घेऊया इथं मात्र थोडासा आपल्या कृतीमध्ये बदल होतो पूर्वीच्या आहे तीच आहे आडवी रेषा जर दिली आपण
तर आपल्याला या या कृतीमध्ये त्रिकोण किती नंबर देऊन 1 2 3 4 5 6 6 × 2 इतपर्यंत झालं ना माहिती आपण शिकलेलं आहे पण जर अशाच पद्धतीची दुसरी आकृती जर आपल्याला जोडून दिली तर मात्र थोडस कृतीमध्ये बदल होतो आणि काय बदल होतो फार वेगळा बदल नाहीये आकृती दोनदा दिली नंबर द्यायचे आपल्याला 1 2 3 4 5 6 किती आहे 6 6 × 2 12 याचे सूत्र किती होती 5 × 12 = 12 आता याच्यामध्ये एक बॉक्स सोडल्यानंतर आपण पूर्वी उभी रेषा असल्यानंतर काय करत होतो एक बॉक्स सोडला त्याची दुप्पट मिळवायची म्हणजे दोन मिळवत होतो पण इथं मात्र चौपट मिळवली किती मिळवायची चौपट म्हणजे इथं एक बॉक्स सोडला एकाची 4 × 4 म्हणून 5 × 3 = 4 या आकृतीमध्ये 28 येतो तर अशा पद्धतीनं हे थोडस मागचं विलन आपण केलं आता तुम्ही असे किती जोडू शकता 3 त्रिकोण अजून एक चौकोन जोडला अच्छा 3 आकृत्या झाल्या काय होईल फक्त या आकृतीचे 12 इथे 12 आणि इथे 12 12 × 12 = 12 आणि अधिक 2 आकृत्या जोडल्या 2 × 4 36 आणि 8 किती 36 आणि 8 26 बरोबर ना तर अशा पद्धतीनं ही त्रिकोणाची संख्या आपल्याला मोजता येईल तर हा थोडासा पाठीमागचा काही आपल्या बालमित्रांच्या मेसेज वरून मी तुमची हेअरिंग घेतलेली आहे आज आपण आजचा जो मुख्य भाग आहे आपला जो आहे तो चौकोन मोजणे चौकोनाची संख्या मोजणे चौकोन मोजण्याचा एक अर्थ वेगळा होतो पण चौकोन मोजणे चौकोनाची संख्या मोजणे आता आपल्याला मूळ पुन्हा मुळाकडे जायचं बेस कडे जायचं चौकोन म्हणजे काय नावातच आहे पहा चौकोन चौ म्हणजे 4 आणि कोण म्हणजे याला ज्या आकृतीला 4 कोण आहे पण फक्त त्रिकोणासारखं तुम्हाला त्यांनी सांगितलं की नुसते कोण असून फक्त कोण असून चालेल का नाही तर ते बंदिस्त असतात अशा पद्धतीला 4 बाजू असलेली आणि तिला 4 कोण आहे अशी आकृती काढली की अशा आकृतीला म्हणतात चौकोन तिला काय म्हणायचं चौकोन आणि हे चौकोन आपल्याला मोजायचे आता चौकोनाचे वेगवेगळे प्रकार आहेत माहिती आहे तुम्हाला चौकोनामध्ये चौकोनाचे प्रकार चौकोनाचे आहेत आयत आहे चौरस आहे समलंब चौकोन आहे समांतर चौकोन आहे पतंग आहे अनेक प्रकार आहे परंतु आपल्याला साधारणपणे ठिकाणी अशा प्रकारचा चौकोन मोजायला येतो आणि चौकोन किंवा त्याला दुसरं नाव पण आयत मोजणे हे एक येतो कुठं आता चौकोन आणि आयत म्हणजे काय झालं काय चौकोन आणि आयतामध्ये एक लक्षात घ्या या ठिकाणी मी असं हे काढलं 4 बाजू चौकोन आहे की नाही आहे आहे चौकोन आहे परंतु मग हा आयत आहे का नाही आयत का नाही तर आयताची काय आपल्याला व्याख्या म्हणजे आयत म्हणजे या चौकोनाच्या समोरा समोरील बाजू कशा असतात समान असतात समोरा समोरील बाजू कशा असतात समान असतात आणि 4 एकूण कसे असतात 60 कोण म्हणजे किती 90 अंश याला म्हणायचं आयत म्हणजेच आयत हा चौकोन असतो एक वाक्य लक्षात घ्या आयत हा चौकोन असतो प्रत्येक आयत हा चौकोन असतो पण प्रत्येक चौकोन हा आयत असतो का नाही प्रत्येक चौकोन आयत असतं असं नाही काही चौकोन असे असते है की नाही परंतु आयत त्यामुळे आपल्याला लक्षात आलं त्यामुळे चौकोन मोजणे किंवा आयत मोजणे हा एकच प्रकार आहे कारण प्रत्येक आयत हा चौकोनच असतो आता चौकोन मोजायचे कसे की पाहू आहे
पण परीक्षेमध्ये पण आपल्याला चौकोन मोजणे याच उदाहरण म्हणून आपल्याला साधक सोपा अगोदर उदाहरण घेऊ आपण. अशी आकृती दिली आणि सांगा या खालील आकृतीमध्ये किती चौकोन आहे किंवा त्याचं दुसरं एक उदाहरण किती आयत आहे असं सुद्धा विचारलं. तर आयत आणि चौकोन हा प्रकार एकच आहे. एक वाक्य लक्षात तुम्हाला लोकांनी करी की प्रत्येक चौकोन हा आयत असतो. पण आयत हा चौकोनच असतो. त्यामुळे इथे चौकोन दिसते ना आयत आयत मोजा किंवा चौकोन. आता किती आता चौकोन आहे तर आता या ठिकाणी आपण जे काही कोण मोजणे रेषाखंड मोजणे ती कोण मोजली सारे चौके जे काही शिकलेलं आहे तीच पद्धत आहे. फक्त अंक जे मांडणे त्याची बिलिंग करतात. आता इथे किती आहे एक दोन मग एक अधिक दोन आले तीन. आता एक छोटे 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 आपण प्रत्यक्ष मोडून पाहू. हा पहिला चौकोन आहे. हा पहिला किंवा तीन कसे आले ते आपण पाहूया. हा दुसरा पहिला दुसरा म्हणजे एक आणि दोन आणि हा संपूर्णपणे मोठा जो आहे प्रत्येक युक्ती आपण सुद्धा स्वतः पडताळा घेतला पाहिजे. तरच ती नाही का तर हा एक चौकोन हा दुसरा चौकोन आणि हा मोठा मिळून एक चौकोन असे किती चौकोन आहेत तीन चौकोन आहेत. पण आता एवढं सोपं होऊन झालं तर तुमच्यासारख्या हुशारी देतील का शक्यच हा चौकोन दिल्यावर तिचे उद्योग विद्यार्थी असला आहे की नाही तर त्यासाठी मग थोडस मोठं दिलं नाही. एकूण चौकोन म्हणून आता पद्धत तीच आहे. काय करायचंय तुम्ही लगेच सांगितलंय असेल का काय त्यातला नंबर नाही एक दोन तीन चार आणि त्याची दीड एक अधिक दोन अधिक चार सोपी नुकती मी काय तुम्ही सांगते काय केवळ जो अंक आहे त्याच्या पुढचा अंक आहे त्याने गुणायचं आणि त्याचा म्हणजे भाग आहे म्हणजे चार अधिक सात पाच चार म्हणजे वीस वीस भागिले दोन नाही चौकोन आहे दहा चौकोन. तर अशा पद्धतीने आता मग याच्या पुढं पुढं अजून वेगळ्या पद्धतीचं उदाहरण येऊ शकतं. त्याला अजून जोडले काही इकडून जोडले असे अजून आहेत. अशा अजून तुम्ही माता सांगा याच्यामध्ये किती त्रिकोण आहे. आता थोडस आपल्याला वाटतं की त्याच्यात वेगळं वाटतं आणि आपण थोडस गाळतो त्यावेळेस नाही काय नाही काय नाही जी पद्धत आहे तीच पद्धत आपली वापरायची जी कृती सांगितली आहे नंबर द्यायचे एक दोन तीन चार पाच सात हे विसरून जायचं थोडं वेळ बाजूच फक्त मग त्या कृतीला करण्या किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सहा झाले सहाच्या कृती संख्या सहा गुणिले सात किती झाले त्याला काढले दोन म्हणजे किती झाले चौकोन आहे एकवीस. किती आहे चौकोन एकवीस. आता उभ्या पद्धतीत तुम्ही मांडले की पुन्हा उभ्याला नंबर द्यायचे
आता पुढं काय करायचं तर या वेदिका करायचा गुणाकार काय करायचा गुणाकार तीन गुणिले सहा किती आहेत अठरा म्हणजे या आकृतीमध्ये किती कोण आहेत अकरा हे झालं तुम्हाला बेसिक सोप होईल आता याच्या पुढं थोडस मोठं आपण कसं आहे आता या आकृतीमध्ये किती चौकोन आहे काय नाही सोपं आहे नंबर आपले किती मोठे द्या आपल्याकडे युक्ती आहे एक दोन तीन चार नंबर दिले काय करायचं दीड चार आणि सात आणि दोन दोन एक चार आणि सात आणि दोन आणि एक दहा तो पंधरा करायचा दोन दहा दोन दिले शंभर म्हणजे या ठिकाणी किती चौकोन आहे शंभर चौकोन आहे काही याच्यामध्ये थोडस वाढ इकडे दाबायचं नाही अजून वाढ दिली पाच वाजे चार नऊ नऊ वाजून बारा बारा दोन चौदा पंधरा दहा गुणिले किती होईल या आकडेवारी किती चौकोन एकशे पन्नास तर अशा पद्धतीनं हे आपल्याला चौकोन मोजणी याच्यामध्ये अशा सोप्या सोप्या युक्त्यांनी युक्त्यांनी आपल्याला हे सोडवता पाहिजे असतं का आता हे मी फक्त वेगवेगळे उदाहरणं कशी येतात की आपण या ठिकाणी पाहतो वेगवेगळे नमुने देखील आपण या ठिकाणी पाहतो आकृतीमध्ये चौथम असं दिसायला असं वाटतं की आता काय करायचं काय तर एक ठिकाणी पहा एक दोन नंबर घ्यायचे मोठी आकृती आपल्याकडे तुटती तुटी तुटती मोठं उदाहरण पाहिली होत्या पाच सहा आता मोठी थोडी बेरीज आहे मग इथं आपली दुसरी तुटती सहाच्या तुटती संख्या सहा दुसरे सात झाले पहिले तर सध्या झाले दोन आणि इकडं दोन आणि एक तीन त्या दोघांचा दोन हजार तीन तीन पाणी पाडायचा पाणी पाडलाच नाही अशा वेळी आमच्या सगळ्यांचे परत तिच्या मुलांनी तिथपर्यंत पाणी पाडलंच पाहिजे एकवीस तीन एकवीस तीन तर अशा पद्धतीनं आपण चौकोन मोजणे हा प्रकार याच्यामध्ये नुकत्याद्वारे आपण ते मोजू शकतो याच्यामध्ये थोडस वेगळं गणित आता आपण घेऊया आता बा कधी कधी
आपण जे दिसते सगळ्यांना आता या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत मोठे, आता या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत मग आता ही कसं आपण कोणती युक्ती वापरायची, युक्ती नंबर दिल्याशिवाय आपल्याला युक्ती समज होत नाही, त्यामुळे पहिल्यांदा आपण काय करायचे नंबरिंग करायचं, एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीने आपण त्याला हे केलं नंबर दिले आणि आता आपण काय करत होतो ज्यावेळेस अशा पद्धतीने आपण ती त्यावेळेस आपण नंबर द्यायचे एक दोन तीन याच्या फुल चांग घ्यायचा तीन गुणिले चार भागिले त्याच्या बारा भागिले दोन या नागून किती चार तर यामध्ये मात्र थोडस बदल आहे त्या अशी जर आकृती आली पुढचा नंबर न घेता मागचा घ्यायचा, पुढचा न घ्यायचा न घेता पाठीमागचा घ्यायचा, मी मागचा नंबर किती आहे का चार, चार गुणिले पाच भागिले दोन वीस भागिले पाच वीस वीस भागिले दोन किती दहा, या आकृतीमध्ये दहा चौकोन आहे, किती चौकोन आहे दहा, त्रिकोण किती आहे कोण सांगतात त्रिकोण किती आहे मी का सांगतो, त्रिकोणाला काय वेगळं नाही हे दिसत आहे ते त्रिकोण आहे, हे पहा हा पहिला हा दुसरा आणि कुठून तिसरा इकडे चौथा आणि हा पाच किती त्रिकोण आहे पाच, मग याच्यावर आधारित अजून एक प्रश्न असा तयार होतो कधी कधी की मुद्दा म्हणून तुम्हाला एकत्र त्रिकोण मोजणे चौकोन मोजणे एकत्र प्रश्न काय तर या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या त्रिकोणाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे असं येऊ शकतो, मग आता आपल्याला त्रिकोणही मोजता आले पाहिजे चौकोनही मोजता आले पाहिजे, या विचारी त्याच्या मात्र पाहू त्रिकोण किती आहे पाच आणि चौकोन किती काढले आपण चार गुणिले पाच भागिले दोन वीस भागिले दोन म्हणजे किती कितीने जास्त आहे कितीने जास्त आहे पाच ने जास्त आहे त्रिकोण पाच चौकोन दहा किती जास्त आहे दहा वजा पाच पाच, तर अशा पद्धतीने या ठिकाणी त्रिकोण मोजणे चौकोन मोजणे हे एकत्र सुद्धा येऊ शकतो, आता याचं थोडस आपण विस्तारित खूप केलं थोडस मोठं चौकोन मोजणे आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी उदाहरण येऊ शकतो, या आकृतीमध्ये किती चौकोन आहे चौकोन किती आहे तर नंबर द्यायचो एक दोन तीन चार पाच पाच सात युक्ती काय आपली शेवटची जो अंक आहे त्याच्या अगोदर अंक घ्यायचा तो बंद नकार सहा गुणिले सात भागिले दोन त्यानंतर बेचाळीस भागिले दोन किती आहे एकवीस, म्हणजे या आकृतीमध्ये किती चौकोन आहे एकवीस आणि त्रिकोण किती आहे सात, त्रिकोण किती आहे ते नंबर दिले त्यामुळे त्रिकोण आहे, जर गणित असं पुढचं या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या त्रिकोणाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर आपल्याला काय करायचं फक्त एकवीस चौकोन आहे सात त्रिकोण वजा एकवीस वजा सात किती आले एकवीस वजा सात कोणती गणित आली पाहिजे तशी म्हणजे या ठिकाणी चौदाने चौकोन जास्त आहे, तर अशा पद्धतीचं हे चौकोन मोजणे हा भाग याच्यामध्ये चौकोन आणि आयत पाच अशा पद्धतीने जर चारही बाजू आपल्याला समोरासमोरही बाजू समान असतील काटकोन दिसत असतील तर चौकोन मोजणे किंवा आयत मोजणे एकच युक्ती आहे एकच प्रकार आहे, आता पुढचा जो त्यातला भाग आहे तो म्हणजे चौरस मोजणे आता अगोदर पहिल्यासारखं आपल्याला समोर पायाच माहित पाहिजे तुम्हाला मी त्याने एकच एक उदाहरण की आपल्याला जर काही एखादी गोष्ट करायला सांगितली ती माहितीच नसेल तर त्याचा काय उपयोग आहे, बाकीचं उदाहरण दिलं तर मी
त्यानंतर काय करायचं त्यांना जोड्या लावायचे जोड्या लावताना सगळ्यात शेवटची तुम्ही शेवटचा किती सहा तिथं किती चार सहा आणि चारची जोडी लावायची त्यानंतर गुणाला किती गुणाला सर्विसो त्याच्या पुढे सांगतो शेजारचा पाच त्याच्या शेजारी तीन पाच आणि तीनची जोडी लावली किती पाच तीन दोन यांची जोडी लावली आपण यांचा गुणाकार किती चार जुने आता अंक तिथे नाही येत कोणत्याही बाजूला लावू उभे लावू आडवे लावू कोणते येणार फक्त जे अंक राहिले त्यातला मोठा अंक कोणता आहे कोणता आहे तीस कोण त्याच्यामध्ये फक्त म्हणतात आठ आणि तीन अकरा अकरा आणि पाच सोळा सोळा आणि चार वीस आणि दोन दोन आणि दोन चार आणि या आकृतीमध्ये पन्नास चौरस आहे सोपं आहे का नाही अवघड वाटतंय का नाही काहीच अवघड नाही पास एकदम सिंपल आहे फक्त आपल्याला पहिलं काम काय करायचं नंबर द्यायचे आणि त्यानंतर शेवटच्या जोड्या लावायच्या ज्याला कमी शिल्लक राहणार नाही त्या राहिलेल्या अंकाचा सगळा मोठा अंक जो मोठा अंक आहे तुमचा सध्या तसा तिथे शिल्लक घे मोठा अंक म्हणजे एक दोन तीन याच्या मोठा अंक तीन आहे असं काय कधी कधी काय होईल अगदी लांब नसेल असं तुम्हाला हे आहे अशा पद्धतीचे आकृती आहे कितीतरी चौरस आहे आणि शेवटचा अंक आहे मग याची जोडी लावायची आणि ती तर काय राहील एक राहील तो एक काय राहील तोच त्याच्यात ठेवायचा कारण जो अंक राहील त्याचा मोठा अंक एकटा एक राहिला तर एकच मिळवावा तर अशा पद्धतीनं चौरस मोजणे यामध्ये केवळ काय अडचण येईल का समजते ना त्याच्या थोडस वेगळं उदाहरण आपण घेऊया काय आता झालंय किती सोपं परत परत तेच घ्यायचं मग आता कसं करायचंय पहा याचे आपण हे शिकलोय तेवढंच मोजली आठवे नंबर म्हणजे एक आणि दोन याला दिले एक आणि दोन याची लांबी जोडली दोन आले जुने चार शिल्लक काय राहिला एक किती सोपं या तुमच्या अगोदर सोडवलं म्हणजे ऐक नाही सोडवलं माझ्या अगोदर मग किती सोपं आहे याची जोडी लावायची दोन जुने चार त्याच्यात एक झाले पाच किती सोपं होत पण आता काय होत अशा पद्धतीचे गती ते असं काय नाही हुशार विद्यार्थी असतात त्यांना माहिती त्यांना एवढं सोपं गणित देऊन जमेल का नाही ते काय करणार याच्यामध्ये आता मोजा आहे हे तर किती सोपं होत आता काय करायचं काही घाबरायचं नाही लक्षात एवढंच घ्यायचं की याच आकृतीमध्ये काय केलंय एक तेवढंच फक्त वाढलं एक नाही एक चौरस वाढले की काय करायचं ही आकृती पुन्हा आतमध्ये तयार झाली पहिली आकृती आपण रोज देऊ एक आणि दोन एक आणि दोन नंबर देऊ हे दोन चार आणि एक किती झाले पाच आणि याच्यात नवीन काय झाले तेच झाले एक दोन त्याचे सुद्धा दोन चार आणि एक बरोबर किती पाच म्हणजे ह्या आकृतीचे पाच आणि इथे पाच पाच आणि पाच किती झाले
इतकं सोपं आहे. त्यावर येतं नाही आपल्याला हे सोपं वाटलं ना हे सुद्धा त्याच्यापेक्षा सोपं आहे. काय करतो एक आकृती वाट अजून एक कधी वाढू द्या अजून एक कधी वाढू द्या याच्यामध्ये अजून एक स्वतःच्या दारा फक्त काय होईल एक चौरस म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या ज्यावेळी अशी आकृती असते त्याच्यामध्ये असं आली कृती आलं की याच्या पाच चौरस असतात एक लक्षात घ्या. मग आता एक एक होती त्याचे पाच अजून नाही पाडला त्याचे पाच अजून नाही पाडला पाच म्हणजे वाढवत जातील तरी आपण त्याच्यात जागायचं नाही. त्याच्यामध्ये काय होणार फक्त चौरस त्या ठिकाणी एका म्हणजे म्हणजे पाच चौरस त्याच्यामध्ये वाढत जात. तर अशा पद्धतीने आज या ठिकाणी आपण चौकोन मोजणे चौरस मोजणे चौरस चौकोन किंवा आयत आयत आणि चौकोन एकच आहे अशा या काही कृत्या युक्त्या या ठिकाणी शिकलेलो आहोत. त्याच्यात आता जर ठिकाणी शेवट शिकलो त्याच्यात एक थोडस मोठ गणित त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. शेवटचं गणित आता आपण घेऊया आणि त्यानंतर मी काही तुम्हाला काही दोन दिवसामध्ये जे काही आपण शिकलेलो आहोत मागच्या तासामध्ये याच्या तासामध्ये या तासामध्ये तर यासाठी काही प्रॅक्टिस म्हणून हे ठिकाणी काही आपल्याला लिहित काढून ते तुम्ही थोडेशा काढून द्या आणि त्याचा आपण नंतर सराव करू. तर आता एक गणित पा म्हणजे उदाहरण याच्यामध्ये चौरस शिकलोय मोजायला. आता हे उदाहरण जे तुम्हाला आता मी आता मधून लिहायला सांगितलं या आकृतीमध्ये किती चौरस आहे मोजा. कस मोजणार अवघड वाटायला लागलं अवघड काही नाही. तुम्हाला एक आकृती शिकवलेली मूळ त्याच्यामध्ये आपण काय केली झाल्यानंतर काय होत हे शिकवलेलं आहे आणि पूर्णपणे जी आकृती काढली त्या अगोदर जी आकृती काढली होती मूळ आकृती ती तुम्हाला शिकवलेली आहे. आता याच्यामध्ये मूळ आकृती कशी पहा एवढीच आकृती मूळ आहे आलं कशा हे पहा हा एक चौरस हा एक चौरस हा एक चौरस आणि हा एक चौरस किती आहे एक दोन तीन चार आहे. उभ्या मध्ये उद्याच बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार आहे. आता इथे काय पद्धती तुमची सांगितली होती कोणत्याही पद्धतीने करू शकता जोड्या लावून करा किंवा जर तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की ज्यावेळी या ठिकाणी समान चौरस असतात उभे आणि आडवे त्यावेळी काय करायचं असतं फक्त वर्गांची बेरीज म्हणजे या ठिकाणी अंग देऊया आपण याला एक दोन तीन चार एक दोन तीन चार चालायची वर्गाची बेरीज केली एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग किती बेरीज एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग पंचवीस पंचवीस आणि चार एकोणतीस एकोणतीस आणि एक याच्यात किती झाले तीस चौरस मूळ आकृती झाले. आता इथं जर तुम्हाला सांगितलं एखाद्या नाही लक्षात राहिलं तर जोड्या पद्धतीने जोडी लावली तरी तेच होतं पा जोडी लावली तरी चार आणि चार जोडी चार एक चार गुणिले चार ते झाले सोळा
तीन आणि तीनची जोडी लावली, तीन त्री नऊ, दोन आणि दोनची जोडी लावली, हे दोन्ही चार आणि राहिले अंक त्यात मिळवायला, हे म्हणजे सोळा नऊ चार एकची बेरीज. अच्छा किती अंक होते तिथं? एक आहे पा, एक दोन एक दोन, एक दोन एक दोन, एक दोन एक दोन, एक दोन एक दोन, म्हणजे या आकृतीमध्ये किती असतील? पाच. तिच्यामध्ये किती असतील? पाच. तिच्यामध्ये किती असतील? पाच. तिच्यामध्ये किती असतील? पाच. म्हणजे या चारही मिळून किती झाले? पाच चौक वीस. आपल्याला छोट्यापासून मोठ्याकडे गेलो की आपल्याला ते देत वीस साला तुम्हाला जर डायरेक्ट अशी आकृती दिली, एकदम अशी आकृती दिली, मग आपल्याला थोडस अवघड जात. पण आपण आता ही आकृती मोजायला शिकलो, ही मोजायला शिकलो, या दोन्ही एकत्र केल्या मग ती आकृती तयार झाली. त्यामुळं आपल्या डोक्यात या दोन आकृत्या फिट बसल्या की या किती मोठ्या येऊल्या काही आपण सुद्धा नाही. तर अशा पद्धतीनं सोपी सोपी गणित ते मोठ्यात कसं रूपांतर होतं आणि आपण कसे तुटकायला पडतो याचे काही नमुने आपण या ठिकाणी पाहिले आहे. तर दोन दिवसांच्या तासामध्ये मला जी काही संधी मिळाली त्या संधीमध्ये मी आपल्याला जास्तीत जास्त काही गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला त्रिकोण मोजणे, रेषाखंड मोजणे, कोण मोजणे, चौरस मोजणे, चौकोन मोजणे या बाबतीत जेवढं काही शक्य आहे तेवढं आपल्याकडे दिलेलं आहे. यातून कोणाला समजलं नसेल तर मी त्याने शिकवणारे दिला होता की मला कॉन्टॅक्ट करा, आपण अधिकाधिक त्यांना ती देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेन. आता आपण संख्या मोजण्याच्या मी 12% 12% याला आहे तर संध्याकाळी अनुमान म्हटलं भाषिक आणि अभाषिक 12% म्हणजे 100 पैकी 12. तर आपल्या बुद्धिमत्तेमध्ये 10 प्रश्न किमान या घटकावर येऊ शकतात आणि त्यामुळे भाषिकवर 3 धरले, अभाषिकवर 3 धरले तर कधीतरी 2-3 तरी प्रश्न यामध्ये आपल्या मुलांसाठी येऊ शकतात. तर एक थोडस आपण रिव्हिजन करून या ठिकाणी म्हणजे आकृत्या जसं तुम्हाला काढून घेता आल्या तर घ्या काढून समजा त्रिकोण मोजणे त्यामध्ये काही दिले होते थोडेशा त्याच्या काही आकृत्या आहेत त्याच्यामध्ये काढून घ्या आणि सोडवा. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये चौकोनाची संख्या नव्हता अशी काही उदाहरण काढून घ्या वाटल्यास तुमच्या होईमध्ये आणि तिथपर्यंत सोडवा, मला त्याची उत्तर पाठवा. या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे महासंस्कृती उपक्रम आपला सुरू आहे, त्याचा एक भाग म्हणून मला याला दोन वेळा
तासिका गेली ती संधी प्राप्त झाली त्याबद्दल मी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या संपूर्ण उपक्रमासाठी अवघातलं कष्ट करणारी जी काही जिल्हा परिषदेची टीम आहे त्यामध्ये आमच्या सहकारी आरबी मॅडम आहेत, म्हणजे सुरत मॅडम आहे, त्याचप्रमाणे आमचे भास्कर सर आहेत, बाबा पवार सर आहेत, आमची बीआरसीची जी काही टीम आहे त्यामध्ये आमचे तंत्रस्थ शिक्षक शेटकर सर आहेत, आंबेकर सर आहेत, विषयतज्ञ सर आहेत, सोनंद सर आहेत. अगदी गेल्या महिन्यापासून दररोज सकाळी येऊन या ठिकाणी एक सुजवला उपक्रम आपल्याला चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत. त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजची तासिका या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय लागे साहेब. या ठिकाणी गेल्या एक तासामध्ये आपण बुद्धिमत्ता हा विषय विद्यार्थ्यांना थोडा अवघड वाटणारा विषय अत्यंत साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये